ప్రబుద్ధ రిపబ్లికన్ పక్ష సంస్థాపక అధ్యక్ష ప్రబుద్ధ కీర్తి పులస్కర్ సాహెబ్, మీ శివభీమ సంఘటన మహారాష్ట్ర రాజ్యాచా సంస్థాపక అధ్యక్ష యా నాత్యాన ఆజ్చి పత్రకార పరిషద్, గ్రామ పంచాయత్, పుణె మహానగరపాలిక, పుణె మహానగరపాలిక తే విధానసభా, విధానసభా తే లోక్సభా యా సర్వ నివడణుకీచ్యా మాధ్యమామధున్ या पुणे शहरामध्ये, महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये जी शेतकऱ्यांची हाल अवस्था होत आहे, परिस्थिती होत आहे, या विचारानं या महाराष्ट्रामध्ये अशा महानगरपालिकेपासून ते लोकसभेपर्यंत शेतकऱ्यांच्या विचाराचा एक चांगला उमेदवार आपण मतदार राजानं या ग्रामपंचायतीपासून तर देशापर्यंत पाठवावा अशी मी आपल्या सर्व मतदार राजांना विनंती करतो. देशाची होणारी हानी, बेरोजगारी, शेतकरी बेरोजगार अशी अवस्था या भारतामध्ये, या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये होत आहे, तेव्हा सर्व भारतातील तमाम नागरिकांना तथागत भगवान गौतम बुद्धाच्या शांतीच्या विचारानं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा, संविधानाच्या विचाराचा कार्यकर्ता या भारतामध्ये, या देशामध्ये, ग्रामपंचायतीमध्ये, महानगरपालिकेमध्ये आपण मतदार राजाने निवडून द्यावा आणि देशाची होणारी हानी, देशामध्ये होत असलेला या जातीवादाचा विचार नष्ट करण्यासाठी, या देशामध्ये तरुणांची बेरोजगारी या देशामध्ये वापरत आहेत, ती बेरोजगारी दूर होण्यासाठी बेकार तरुण त्याला व्यवसाय मिळावा, उद्योग मिळावा, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना, शेतकऱ्याचं जे नुकसान होत आहे वर्षवृष्टीच्या माध्यमातून, ज्या सरकारच्या माध्यमातून होणारा नुकसान, हे नुकसान दूर करण्यासाठी त्यांना सर्व प्रकाराने चारही बाजूनी त्यांना मदत मिळावी. शेतकऱ्यांना, शेतकरी बेरोजगार होत चाललेला आहे, आत्महत्या करण्याच्या मनस्थितीमध्ये आहे, रोजगार नाही, बेरोजगारी वाढलेली आहे, कर्ज बाजारी झालेला आहे, या अशा शेतकऱ्यांना पूर्णपणे 100% अनुदान मिळलं पाहिजे, मदत मिळली पाहिजे अशी मी पंतप्रधान मोदीजींना विनंती करतो, महाराष्ट्रातील या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे पुणे महानगरपालिकेतील महापौर असेल, ग्रामपंचायतीतील सरपंच असतील, या सर्वांनी या देशातील शेतकऱ्याला 100% मदत करावी, त्याचप्रमाणे बेरोजगार तरुण आहे त्याला मदत मिळावी अशी मी सर्वांना विनंती करतो. जर समजा या राज्यकर्त्यांनी या देशातील शेतकऱ्यांनी बेरोजगाराचा जर विचार केला नाही तर आम्ही पत्रकार परिषदेचा उद्देश समोर डोळ्यासमोर ठेवून भारताचं राजकारण कशा प्रकारचं आम्ही वाटचाल करावी यासाठी प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी आणि शिवभीम संघटना एकत्रित येऊन आज हे पत्रकार परिषद आम्ही पार पाडत आहे. अनेक प्रकारचे पत्रकार आपापल्या पद्धतीने आमचं मनोगत ऐकून घेत आहेत आणि आमचा इथूनच पूर्ण भारतभर आमच्या पक्षाचं आणि शिवभीम संघटनेचं हां आम्ही नारळ फोडल्याचं सुरुवात करतो आणि एक आपण ह्या माध्यमातून, पत्रकार माध्यमातून आजची सुरुवात ही देशाच्या पातळीवर दिल्लीपर्यंत जायला पाहिजे आणि पत्रकार माध्यमातूनच आम्हाला देशाचं राजकारण करायचं आहे.